कोण होता हा कालिदास, त्याच्याबद्दल काही ऐतिहासिक किंवा व्यक्तिगत माहिती आपल्याला मिळते का? दुर्दैवानं संस्कृत कवींच्या बाबतीत आपल्याला अशी प्रमाणभूत माहिती क्वचितच मिळते. बऱ्याचदा हे कवी स्वतःबद्दल मौन बाळगतात. भवभूती, बाण, जयदेव, राजशेखर असे काही मोजके कवी त्यांच्या काव्यात सुरुवातीला स्वतःच्या कुलाविषयी काही तपशील देतात, पण कालिदासासारखा कवी मात्र अतिशय विनम्र असल्यामुळे स्वतःच्या नावाखेरीज स्वतःविषयी काहीही माहिती देत नाही. अशा वेळी विनम्रपणा हा खरोखर यांचा गुण म्हणावा का दोष हेच कळत नाही. पण यामुळे होतं काय की कवीच्या बाबतीत अनेक दंतकथा निर्माण होतात. त्यातल्या बऱ्याच कथांमध्ये त्या कवीभोवती एक अद्भुततेचं, चमत्काराचं, देवत्वाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. या कथा निश्चितच रंजक आहेत, पण रंजकतेपलीकडे कवीचं जीवनचरित्र करण्यासाठी त्यांचा खरोखरच काही उपयोग होत नाही. अशीच एक दंतकथा कालिदासाच्या बाबतीत. कालिदास मूळचा ब्राह्मण कुळातला होता, पण फार लहान असताना त्याचे आई वडील मरण पावले. नंतर एका गुराख्याने त्याचा सांभाळ केला, त्याला लहानाचा मोठा केला. तो लहानाचा मोठा झाला ते गुराख्यांच्या मुलांबरोबरच. जरी गुराख्यांच्या मुलांमध्ये असला तरी पटकन वेगळा उठून दिसे. गुराख्याच्या घरी राहिल्यामुळे मात्र तो पूर्ण अडाणी, अशिक्षित राहिला. तो ज्या देशात राहत होता त्या देशाची राजकन्या अतिशय विद्वान, सर्व कलांमध्ये निपुण अशी होती. जशी ती लग्नाच्या वयाची झाली तशी तिने लग्नासाठी एक अट घातली. तिच्या सारख्याच हुशार, शास्त्रपारंगत, कला निपुण अशा माणसाबरोबर तिला विवाह करायचा होता, असाच पती तिला हवा होता. आणि त्याची परीक्षा करणार होती खुद्द राजकन्या. राजकन्याला स्वतःच्या हुशारीचा अत्यंत गर्व होता. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याच्या नादात तिने अनेक सुयोग्य असे अनुरूप असे वर नाकारले. राजाला तिच्या अशा स्वभावामुळे तिच्या विवाहाची काळजी लागून राहिली होती. त्याने राजकन्येच्या लग्नाची जबाबदारी त्याच्या प्रधानमंत्र्यावर सोपवली. हा मंत्री सुद्धा राजकन्येच्या अडमुठेपणामुळे तिच्यावर अतिशय वैतागला होता. एकदा रस्त्यातून जात असताना त्याने गुराख्यांच्या मुलांमध्ये बसलेल्या या गोऱ्या गोट्या मुलाला पाहिलं आणि त्याच्या डोक्यात एक मस्त कल्पना आली. त्याला राजकन्येला धडा शिकवायचा होताच त्याने काय केलं, त्या सुंदर मुलाला स्वतःच्या घरी नेलं, चांगलं खाऊ पिऊ घालून भरजरी कपडे दिले आणि सांगितलं की मी तुझं राजकन्येबरोबर लग्न ठरवतोय. फक्त तू एकच गोष्ट पाळायची, राजकन्येसमोर काहीही बोलायचं नाही. नंतर त्याने काशीहून निरनिराळ्या शास्त्रांमध्ये निष्णात असे तरुण विद्वान बोलावले. हे सर्व विद्वान आणि हा तरुण यांना घेऊन तो राजकन्येकडे आला. राजकन्येला त्यानं सांगितलं, हे एक पंडित काशीहून तुझ्याशी लग्न करण्याच्या इच्छेने आले, इतर सर्व पंडित त्यांचे शिष्य आहेत, तर तू पहिल्यांदा शिष्यांची परीक्षा घे आणि मग त्यांच्या गुरूंची. राजकन्या तयार झाली, परीक्षेला सुरुवात झाली. राजकन्या ज्या विषयातील प्रश्न विचारली त्या विषयातील विद्वान लगेचच त्या प्रश्नाचं उत्तर तिला देईल. अशी परीक्षा बराच वेळ चालली. राजकन्याचं समाधान झालं. तिने विचार केला, ज्याचे शिष्यगण इतके विद्वान आहेत तो स्वतः किती विद्वान असेल. त्या तरुणाच्या रूपावरती भाडली होतीच. तिने त्याची परीक्षा न घेताच त्याच्याशी लग्नाला संमती दिली आणि यथासाम लग्न झाले. अहो, पण हे विद्वत्तेचं सोंग कसं किती काळ टिकणार? काही दिवसात राजकन्याला कळून चुकलं की आपली फार फसगत झाली आहे. आपल्याशी लग्न लावलेला हा तरुण विद्वान वगैरे तर मुळीच नाही, पण साधा शिकलेलाही नाही, अगदी आराणी आहे. या फसवणुकीमुळे राजकन्या दुखावली गेली, संतापली. तिनं आपला नवऱ्याला घराबाहेर हकलून लावलं आणि सांगितलं, जोपर्यंत तू काही शिक्षण ज्ञान मिळवत नाहीस तोपर्यंत मला तोंडही दाखवू नकोस. इकडे तो तरुणही अपमानानं दुखावला गेला, ईर्ष्येला पेटला. त्यानं कालीदेवीची उपासना सुरू केली. अतिशय खडतर अशा तपश्चर्येनंतर कालीमाता त्याला प्रसन्न झाली आणि तिच्या कृपाप्रसादानं
त्याची काव्य प्रतिभा जागृत झाली. पुढे तो काशीला गेला आणि फारच थोड्या दिवसात शास्त्र कला यांचा अभ्यास करून त्यात निपुण झाला. काली देवीचा दास म्हणून कालिदास या नावाने तो विख्यात झाला. शिक्षण संपल्यावर तो परत राजकन्याकडे गेला. राजकन्याने त्याला ओळखले. तिने विचारलेला विद्वत्ता जाऊ दे, पण या एवढ्या दिवसात याची वाणी तरी सुधारली आहे की नाही ते पाहू. त्यामुळे तिने त्याला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाक विशेष, तुझी वाणी तरी शुद्ध झाली आहे का? तिच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून कालिदासाने तिच्या प्रश्नातील एक एक शब्दापासून एक एक काव्य तिथल्या तिथे रचून तिला म्हणून दाखवलं. अस्ति कश्चित वाग विशेष, या प्रश्नातील अस्ति या शब्दापासून सुरू होते त्याचे कुमार संभव, कश्चित या शब्दापासून सुरू होते त्याचे मेघदूत, आणि वाक या शब्दापासून सुरू होते त्याचे रघुवंश. कालिदासाने दोन महाकाव्य रचले, एक रघुवंश आणि दुसरं कुमार संभव. कुमार संभवाच्या नावातच त्याचं कथानक घडलंय. कुमार म्हणजे कार्तिकेय. तारकासुर नावाच्या असुराला ब्रह्मदेवाचा वर मिळाला होता की त्याचा वध शिवाच्या पुत्राकडून होईल. इकडे शिव तर सतीला यज्ञात देहत्याग केल्यामुळे उग्र तपश्चर्या करायला हिमालयावर निघून गेलेले होते. आता हिमालयाची कन्या पार्वती तीच पूर्वजन्मातील सती होती आणि तिचा विवाह शंकरांशी होईल असं भाकीत खुद्द नारदानेच वर्तवलेलं होतं. पण तरी सतीच्या मृत्यूमुळे पूर्ण विरागी बनलेल्या शिवशंकरांचं या पार्वतीवर मन जडेल आणि त्याचा विवाह होईल अशी काही शक्यताच नव्हती. आणि मग त्यासाठी देवाधिकांनी मदनाची मदत घेतली आणि मग यथासंग शिव पार्वतींचा विवाह योग जुळून आला. त्यांना कार्तिकेय हा पुत्र झाला आणि त्यांनी तारकासुराचा वध केला असं हे कथानक. हे खरं म्हटलं तर पौराणिक देवाधिकांचं कथानक आहे, पण तरी सुद्धा कालिदासाने त्याला मानवी भावनांचे सुरेख पैलू देऊन ते अतिशय जिवंत केलंय. दैवी अद्भुतता आणि सामान्य माणसांच्या उत्कट भावना, बौद्धिक प्रगल्भता आणि मुग्ध निरागस गोडवा हे सारं या काव्यात आहे. तीव्र संतापाने मदनाला जाळून टाकणारा उग्र विरागी शिव, आणि तू तुझ्या प्रेमाने मला विकत घेतलंयस, अद्य प्रभृत्यनवतांगी तवास मी दास हा असं म्हणणारा प्रियकर शिव, ही कुमार संभवातली काही ठळक सौंदर्यस्थान आहे. या सर्वांमुळे या काव्याला एक प्रवाहीपणा आणि नाट्यात्मकता आली. निसर्ग वर्णन ही कालिदासाची खासियत आहे. त्याच्या प्रत्येक काव्यात निसर्गाचं स्थान अढळ आहे. कुमार संभवातच त्यानं केलेलं निसर्गाचं हिमालयाचं वर्णन पहा. उत्तर दिशेला हिमालय पर्वत आहे, पूर्व आणि पश्चिम समुद्रात डुबी मारून जणू तो पृथ्वीला मोजणाऱ्या काठीसारखा मानदंडासारखाच आहे. अस्तुत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज पूर्वा परं तोयनिधिवगाह्य स्थितः पृथिव्या इव मानदण्ड स्थितः पृथिव्या इव मानदण्ड. हिमालयाची कन्या पार्वती जणू काही प्रतिपदेपासून वाढणारी चंद्राची गौरच. पार्वतीच्या जन्मामुळे हिमालय कृतार्थ झाला. त्याच्या जीवनाला एक समाधान परिपूर्ती लाभली. खरोखर दिवा हा त्याच्या ओजस्वी ज्योतीमुळे शोभतो. स्वर्गाचा मार्ग हा गंगेमुळेच खुलतो आणि विद्वान माणूस शुद्ध वाणीमुळे शोभून दिसतो असं कालिदास इथे लिहितोय. प्रभा महत्या शिखयेव दीप त्रिमार्ग एव त्रिदिवस्य मार्ग संस्कारवत्येव गिरामनीषि तया सपूतश्च विभूषितश्च
तयास पूतश्च विभूषितश्च। कालिदासाच्या सर्व कलाकृती या पौराणिक कथांवर आधारित आहेत, त्यामुळेच त्या काळाला अनुसरून येणाऱ्या शाप, कुशाप, शकुन, अपशकुन या सर्व गोष्टी त्याच्या काव्यात येतात। विशेषतः शापाचा त्याच्या काव्यावर फार मोठा प्रभाव जाणवतो आणि कदाचित त्याचमुळे त्याच्या आयुष्याचा शेवटही त्याला मिळालेल्या एका शापामुळे झाला अशी दत्तकथा निर्माण झाली। झालं असं की विद्यासंपन्न बनून कालिदास राजकन्याकडे परत आला। मग साहजिकच राजकन्याला वाटलं की आता हा आपला पती बनून आपल्याबरोबर राहील, पण कालिदास म्हणाला, राजकन्ये, तू केलेल्या अपमानामुळेच मी आज जो काही आहे तो झालो, त्यामुळेच मी विद्वान बनलो, तुझ्यामुळेच मी घडलो, त्यामुळे तुम्हाला गुरु समान, आई समान, आणि आता गुरुलाच किंवा आईलाच मी पत्नी कसं म्हणू। ह्या अभेरामुळे राजकन्या खूप दुखावली। तिने पुन्हा पुन्हा विनवणी करूनही कालिदास काही तिला पत्नी म्हणून स्वीकारिना। शेवटी अतिशय संतापानं तिनं त्याला शाप दिला, इतक्या विनवण्या करूनही तू तुझ्या पत्नीला, एका स्त्रीला अभेरतोयस, त्यामुळे तुझा मृत्यूही स्त्रीच्याच हातून होईल। नंतर कालिदासाचं आयुष्य भरकटलेलं, अस्थिर असंच गेलं। एकदा तो सिंहल देशात एका गणिकेकडे उतरला होता। सिंहल देशाच्या राजाने त्याच वेळी एक समस्या दिली होती आणि जो ही समस्या पूर्ण करेल त्याला मोठं बक्षीस जाहीर केलं होतं। समस्या होती, कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृश्यते। कमळातून दुसरं कमळ उमललेलं आम्ही ऐकलंय पण पाहिलं मात्र नाही। गणिकेच्या तोंडून ही समस्या ऐकल्यावर कालिदासानं ती लगेच पूर्ण केली। बाले तव मुखाम कोजे कथम इंदीवरद्वयम्। अगं सुंदर, अगं सुंदरी, तुझ्या मुखकमलावर ही दोन डोळ्यांची निळी कमळं बघ फुलली आहे। ही समस्या पूर्ती ऐकल्यावर बक्षिसाच्या लोभानं गणिकेने कालिदासाचा खून केला आणि तो श्लोक स्वतःचा म्हणून राजाला ऐकवला आणि राजकन्येचा शाप अशा प्रकारे खरा झाला। कालिदासनं त्याच्या शापांतरात अशाच एका शापवाणीचा मोठ्या खुबीनं उपयोग करून घेतला। कण्वमुनी आश्रमात नसताना शकुंतला आणि दुष्यंत गांधर्व विवाह करतात। दुष्यंत आपल्या राजधानीत परत गेल्यावर इकडे शकुंतला मात्र त्याच्या आठवणीत विरह व्याकुल झाली। त्याच्या आठवणीत ती इतकी दंग होते की दुर्वास मुनी आलेलेही तिला कळत नाही। दुर्वास पुन्हा पुन्हा हाकारतायत पण त्यांचा आदरातिथ्य करायचं सोडून हिचं मन दुष्यंताच्या आठवणीतच रमलंय। दुर्वासांचा पारा चढतो, संतापाच्या भरात ते शकुंतलेला शाप देतात। विचिंतयंती मनन्य मानसा तपोधनम वेत्सि नमामुपस्थितम् स्मरिष्यति त्वाम् न स बोधितोऽपि सन् कथां प्रमत्तः प्रथमं कृतामिव। ज्याच्या विचारात तू इतकी लढून गेली आहेस तोच तुला विसरून जाईल। दुर्वासांचा शाप ऐकून शकुंतलेच्या सख्या दुर्वासांची मनधरणी करतात आणि दुर्वास तिला उशाप देतात। एखादी ओळखीची खूण जर त्याला दाखवली तर मात्र तो ओळखेल। कालिदासानं कथानक पुढे नेण्यासाठी शापाचा आधार घेतला खरा, पण खऱ्या प्रेमापुढे का शाप जिंकेल? म्हणूनच जेव्हा शकुंतला राजाला भेटण्यासाठी येते तेव्हा सुरुवातीला राजाचं मन अस्वस्थ झालंय। दुर्वासांच्या शापामुळे तो शकुंतलेला विसरला आहे खरा, तरी तो म्हणतो, एखादं रमणीय दृश्य पाहिल्यावर किंवा गोड गाणं ऐकल्यावर उगाच भुरभुर लागते, ती का बरं? कदाचित मागच्या जन्मातील काही भावबंध, ऋणानुबंध आपल्याला आठवत असणार। दुर्वास म्हणतात, स्मरिष्यति त्वाम न, त्याला तू आठवणार नाहीस। तर दुष्यंत म्हणतो, तत् चेतसा स्मरसि, ती अनामिक गोष्ट मला अगदी माझ्या मनाच्या तळातून आठवते। हा कालिदास आहे। दुष्यंताच्या तोंडी हा श्लोक घालून कालिदासाने दुर्वासांचा शाप पूर्णतः निष्प्रभ ठरवलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर ऐकूया हा श्लोक। रम्याणि वीक्ष्य मधुरांश्च निशम्य
कालिदासाचे दुसरे नाटक। ही कथा आहे पुरुरवा आणि उर्वशी यांची। उर्वशी ही स्वर्गीय अप्सरा तर पुरुरवा पृथ्वीवरील राजा। दोघांची मन जुळतात, विवाह होतो। काही कारणांमुळे दोघांनाही परस्परांपासून वेगळं व्हावं लागतं, विरहाचं दुःख सोसावं लागतं आणि मग ते परत एकत्र येतात। उर्वशी ही स्वर्गीय अप्सरा आहे। तिच्या सौंदर्याचं साध सरळ पण फार सुंदर वर्णन कालिदासाने केलंय। उर्वशीची तनू, तिचं लावण्य म्हणजे अलंकारांचंही भूषण आहे आणि उपमानांचीही उपमा आहे। अजून एक वैशिष्ट्य, ऋतुसंहार सोडलं तर त्याच्या प्रत्येक काव्यात संवाद आहे। मेघदूताचा आधारच संवाद आहे। कुमार संभवामधला उमावटू संवाद आणि रघुवंशातला दिलीप सिंह संवाद प्रसिद्ध आहे। संवाद हे तर त्याच्या नाटकांचा आत्मा आहे। बहुतेक याच त्याच्या शैलीमुळे त्याची नाटकं रटाळ वाटत नाही, ते अतिशय वेगवान प्रवाही आहेत। दिलीप सिंह संवाद हा असाच प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे कुमार संभवातला उमापट्टू संवादही फारच खटकेबाज आहे। शिवाच्या प्राप्तीसाठी उमा तपाचरण करते तेव्हा प्रत्यक्ष शिवच एक बटूचं रूप घेऊन येतात आणि शिवाच्या म्हणजे स्वतःच्याच रूपाची निंदा करून उमेच्या प्रीतीची परीक्षा घेतात। काय तू त्या शंकराच्या प्रेमात पडलीस? चांगलाच माहितीये मला तो सगळ्या अशुभाचा धनी झालाय। तुझ्या या इच्छेला मी काही अनुमोदन देऊ शकत नाही। संकटापासून सोडव असं सांगण्यासाठी लोक देवाचा मंगलाचा धावा करतात किंवा आधी ऐश्वर्य मिळावं, प्रगती करावी यासाठी मंगल करतात। मंगळाच्या अमंगळांच्या गोष्टी सामान्य माणसांसाठी, काही इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणून। पण सर्व लोक ज्याला शरण येतात त्याला अशा गोष्टींची काय तमा? तो अकिंचन आहे आणि तोच सर्व भोगांचा स्वामी आहे। तो स्मशानात राहतो पण तोच त्रिलोकाचा स्वामी आहे। त्याचे रूप फार भयानक अमंगल आहे पण त्यालाच लोक शिव मंगल म्हणतात। खरोखर तो खरा कसा आहे हे कुणालाच समजू शकत नाही। अगं मला तूच सांग की विवाह कंकण बांधलेला तुझा तो सुंदर कोमल हात आणि हातावर साप वळवळताय असा त्याचा अमंगळ हात कसा दर्शील तो त्याचा हात? लग्नाच्या वेळी तू हंसांची सुंदर नक्षी असणार शालू नेसलेली अशी आणि तो असेल हत्तीने रंगाळलेलं कातड पांघरून, कसे का शोभा तुम्ही? त्याने भरजरी वस्त्र नेसले काय किंवा गजाजीनं पांघरलं काय? त्याने दागिने घातले किंवा तो सापांनी वेटाळलेला असला काय? अरे जगन्नाथाच्या शरीरावरून का कोणी त्याला झोपतो? अगं तुझे आता लावलेले सुकोमल पाय स्मशानातल्या अर्धवट जळलेल्या केसांवर पडलेले कोणाला तरी आवडतील का? तू त्याच्या जवळ गेलीस की स्मशानातली राख तुझ्या अंगावर उडेल। शिशिश त्याच्या शरीरावर लावलेली चितेतली राख, अहो तीच राख लोक भस्म म्हणून शुद्धीसाठी वापरतात।
अरे रे काय ते तीन विचित्र डोळे असणार कुरू शरीर, तो कुठल्या कुळातला आहे हे कुणाला ठाऊ? आणि तो दिगंबर आहे, दिगंबर म्हणजे त्याच्यावर त्याच्या संपत्तीचा अंदाज लावतात. नवरा मुलगा म्हणून सामान्यपणे जे जे काही पाहिलं जात त्याचं एक तरी लक्षण त्याच्यात पाहिलेच करत. बस 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 बस, तुझ्यासारखा अधम माणूस त्यातले दोषच शोधणार, तरीही त्याच्या बाबतीत एक तू चांगला बोललास. त्याचं कुलशील माहित नाही म्हणतोस, बरोबरच आहे. जो ब्रह्मदेवाचा सुद्धा कारण स्रोत उत्पत्ती स्थान आहे, त्याचा कुळ कुणाला ठाऊक असणार? तर असा हा अत्यंत खटकेबाज असा उमाभट संवाद. मालविकाग्नी मित्र हे कालिदासाचं पहिलं नाटक, त्याचं कथानकही अगदी साधं आहे. ते एक राजवाड्यात घडणारं राजाचं प्रेम प्रकरण आहे. राजा अग्निमित्राच्या राजवाड्यात मालविका नावाची अतिव सुंदर अशी दासी येते. तिला पाहून राजा नक्कीच तिच्यावर लट्टू होणार हे राणीला चांगलंच माहिती असतं. त्यामुळे ती राजाच्या नजरेला मालविका पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करते. तरीही एका चित्रात राजा मालविकेला पाहतोच आणि मग चालू होतो एक लपंडाव. राजानं तिला प्रत्यक्ष पाहावं यासाठी राजाचा मित्र असणारा विदूषक नाना कृत्या चालतो. शेवटी मालविका ही एक राजकन्याच आहे हे उघड होत आणि राणी त्या दोघांच्या विवाहाला संमती देते, अशी ही एक हलकी फुलकी कथा. पण त्यातही खटकेवाद संवाद आणि त्यातूनही काहीतरी बोध करून देण्याचा कालिदासाचा प्रयत्न आहे. आता हेच बघा ना, मालविका आणि राजाची दुसरी राणी इरावती या दोघीही नृत्य शिकतात. मालविका राजासमोर प्रत्यक्ष यावी म्हणून विदूषकानं या दोघींच्या शिक्षकात भांडण लावलं. या भांडणात त्यातला एक शिक्षक म्हणतो, मला हे आचार्यपद मिळालंय म्हणून मी वादविवादात पडणार नाही असं नाही, मी खऱ्याचीच बाजू घेणार. मी केवळ पदासाठी आणि पैशासाठी आपली विद्या विकतो असं नाहीये. जो केवळ पदासाठी आणि पैशासाठी आपली विद्या विकतो त्यात आणि वाण्यात फरक तो काय राहिला? लब्धास्पदोस्मीति विवाद भीरो स्थिति क्षमाणस्य परेण निंदा यस्यागम केवल जीविकैव तं ज्ञानपण्यं वणिजं वदन्ति